नमस्कार, मैं सलोनी नांदे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। अभी कुछ दिनों पहले नागपुर के पार्श्वनी तालुके से एक दिल दहला देने वाली खबर सामने आई थी। दरअसल मामला ये था कि घाट रोहन ग्राम पंचायत के अंतर्गत आंगनबाड़ी के पोषक आहार में एक मृत पक्षी पाया गया था, लेकिन सोशल मीडिया में जो वीडियो वायरल हो रहा है उसमें बताया गया है कि आहार में चिड़िया नहीं बल्कि मेंढक निकला था। अब सच क्या है और इसकी जांच कैसे होगी, इस विषय पर जिला कार्यक्रम अधिकारी श्री भागवत तांबे ने क्या कहा, आइए जानते हैं। भागवत तांबे, जिला कार्यक्रम अधिकारी मैदापाल, जिल्हा परिषद नागपूर। आपल्या जिल्हा परिषद अंतर्गत पार्श्वनीमध्ये एखाद्या गावाला काही असं एक प्रकार आढळलेला आहे की मुलांच्या आहारामध्ये चिन्नी किंवा मेंढकी असं काही निघालं? नाही, अशी व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्या ज्या लाभार्थ्याचा पालक आहे त्या पालकांनी जेव्हा तो आहार उघडून पाहिला तेव्हा त्याच्यामध्ये चिमणी निघाली असं ते त्या व्हिडिओमध्ये म्हणत आहे। ते आम्हाला कळालं तर मी तिथे प्रत्यक्ष सोमवारी जाऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी, परंतु मी आमच्या सीडीओना त्या ठिकाणी पाठवलं होतं चौकशी करायसाठी, त्यांचा अहवाल मला प्राप्त झाला। त्या आणि दुसऱ्या दिवशी मी त्या ठिकाणी गेलो, प्रत्यक्ष तिथे पाहणी केली। जो लाभार्थी होता त्या लाभार्थ्यांच्या आईवडिलांना त्या ठिकाणी बोलावून घेतली, त्यांच्याशी चर्चा केली। त्या गावाचे जे सन्माननीय सरपंच होते तर त्यांनासुद्धा मी बोलावलं होतं, परंतु सरपंच साहेब हे तालुक्याला निघून गेले होते त्यामुळं ते उपलब्ध होऊ शकले नाही। तर मी त्या पालकांना विचारलं की ही घटना केव्हा घडली, तर त्यांनी सांगितलं की साधारणतः रविवारी रविवारच्या दिवशी 10-10:30 दरम्यान त्या लाभार्थ्याच्या आईनं तो पॅकेट उघडून बघितला। तर उघडून बघितल्यानंतर त्यांना असं आढळलं की तिथे काही एखादा म्हणजे पक्ष्याचे पाय वगैरे आहेत असं त्यांना प्रथम दर्शन दिसलं, त्यामुळे त्यांनी ते संपूर्ण पॅकेट एका भांड्यात रिकामा केला। तर त्यांना त्या ठिकाणी दिसलं की चिमणी आहे, ती मेलेली चिमणी आहे, त्यामुळे त्यांनी त्यांच्या पतीला सांगितलं की आहारामध्ये असं असा प्रकार झालेला आहे। तर त्या व्यक्तीने त्या लाभार्थ्याच्या वडिलांनी सन्माननीय सरपंच साहेबांना सांगितलं, सरपंच साहेब आले, त्यांनी बघितलं तर त्यांनी त्याचा व्हिडिओ केला। तर मी त्यांना ते पण विचारलं त्या लाभार्थ्याच्या पालकाला की हा आवाज कोणाचा आहे, तर ते म्हणाले की त्यांचा भाचा, सरपंचांचा नाही, सरपंच नाही, पालकाचा, पालकांचा पालकाचा भाचा, त्यांनी तो व्हिडिओ केला। आणि मग सरपंच साहेब निघून गेले। तर संध्याकाळी आणखी ते सरपंच साहेब आणि त्या लाभार्थ्याचे पालक भेटले आणि त्यांनी चर्चा केली की असं आहारामध्ये निघालं याबद्दल काय करता येईल। तर त्याच्याबद्दल चर्चा झाली की याबद्दल मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर यांना तक्रार केली पाहिजे की अशा प्रकारचा लाभार्थ्यांना आहार मिळाला। तर त्यांनी दुसऱ्या दिवशी मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी तक्रार आणि ते पक्षी वगैरे दाखवला असं ते लाभार्थीचे वडील यांनी मला सांगितलं। आणि मी मग सेविकेला विचारलं, अंगणवाडी सेविका जी आहे आमच्या विभागाची त्या ठिकाणी कार्यरत असणारी, त्यांना मी विचारलं की तुम्हाला कधी हे प्रकरण माहिती झालं, तर त्यांनी सांगितलं की त्यांना रात्री 8-8:30 फोन आला होता की आहारामध्ये लाभार्थ्यांच्या आहारामध्ये ते चिमणी निघाली म्हणून, आणि त्या ठिकाणी मदतनीस पण बसलेल्या होत्या। तर मदतनीस म्हणला की त्यांना रात्री साधारणतः 10:00 फोन आला होता की चिमणी निघाली म्हणून, असं ते प्रकरण आहे। ज्या अर्थी अंगणवाडी सेविकेला माहीत झालं की चिमणी निघाली, तर अंगणवाडी सेविकेने त्याच्यामध्ये फोटो वगैरे काही काढले का त्यांचे? नाही, सेविकेला रात्री माहिती झाला 8-8:30। गावामध्ये तशी परिस्थिती म्हणजे कधी लाईन नसेल किंवा इकडे तिकडे रात्री उशिरा नाही माहिती कधी जात नाही, कदाचित सेविका गेली नसेल रात्रीच्या वेळेस आणि त्यांना उशिराच माहिती झालं। तर दुसऱ्या दिवशी त्यांनी रिसर्च तक्रार केली, तर सरपंच किंवा ज्यांच्याकडे ही घटना झाली सरपंचांना तर हे माहिती आहे ना की याची तक्रार रिसर्च कुठे करावी लागते म्हणून? नाही, आता बघा की हा महिला बालविकास विभागाचा आहार आहे, अंगणवाड्या ह्या महिला बालविकास विभागामार्फत चालतात, तर सर्वप्रथम आहार प्राप्त आहारामध्ये जसं काही सापड दिसलं असेल तो निकृष्ट दर्जाचा असेल किंवा त्याच्यामध्ये काही किडे किटकूट किंवा असा आता जो पक्षी सापडला, तर अंगणवाडी सेविका त्या गावामध्ये कार्यरत असते, तर अंगणवाडी सेविकेनेच तो आहार वितरित केला असते आणि पालकांशी चांगले संबंध असतात अंगणवाडी सेविकेचे, तर ते ताबडतोब अंगणवाडी सेविकेच्या निदर्शनाला आणायला पाहिजे होतं। ते अंगणवाडी सेविकेच्या निदर्शन त्या ठिकाणी म्हणजे आहार आल्याबरोबर रात्री उशिरा त्यांना सांगितलं असं दिसून येत आहे, किंवा तालुका स्तरावर आमचे सीडीपीओ कार्यरत आहे
विभागाचे ते त्यांचं तालुका नियंत्रण असते, त्यांच्या निदर्शनास आणायला पाहिजे होतं, ते त्यांना निदर्शनास आणून दिलं नाही आणि दुसऱ्या दिवशी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलेली टीका आहे. बघा, तालुक्याच्या ठिकाणी आमचे CDPO होत आहेत, ट्रास्ट ऑफिसर्स आहेत आमचे, आणि ते त्या तालुक्याचं अंगणवाड्यांचं नियंत्रण करत असतात. तर तालुक्यामध्ये एखादी कोणती घटना घडली विभागाच्या संदर्भात, अंगणवाडीच्या संदर्भात, तर त्यांनी सर्वप्रथम CDPOच्या निदर्शनास ही बाब आणून द्यावी. जर त्या ठिकाणी ऐकलं गेलं नाही किंवा त्यांच्याकडे जर ती तक्रार दिली गेली नसेल, तर त्यांनी विभागाचा जिल्हास्तरीय प्रमुख म्हणून या स्तरावर जिल्हा कार्यक्रम अधिकारी महिला बाल विकास यांना तक्रार द्यायला पाहिजे. आणि या ठिकाणी त्यांनी विभागाला न सांगता डायरेक्ट माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तक्रार दिलेली आहे, माझ्याकडे तक्रार आलेली नव्हती. यामध्ये तुम्ही तरी ती चिमणी आहे की मेनकी, कारण प्रसारमाध्यमामध्ये कुठेतरी सोशल मीडियावर मी तो व्हिडिओ बघितलेला आहे, त्याच्यामध्ये कोणी चिमणी म्हणतो कोणी मेनकी म्हणतो, तर तुम्ही तरी ती चिमणी किंवा मेनकी आपल्या डोळ्याने बघितलेली आहे का? मी ज्यावेळी चौकशीला गेलो त्या ठिकाणी, मी तिथे पालकांना विचारताना आणि सेविकेला पण विचारला की ज्या पॉकेटमध्ये ते निघालात ते पॉकेट मला घ्यावं लागेल, तो आर मला घ्यावा लागेल, कारण तो आर मला ड्रायव्हरला पाठवावा लागेल. ज्या प्रत्यक्ष पॅकेटमध्ये ज्या आरामध्ये ते चिमणी निघाली तो टेस्टिंगला पाठवावं लागेल असं माझं मत होतं. मी त्यामुळं विचारलं तर त्यांनी सांगितलं की ते पॅकेट आणि ते पक्षी चिमणी जिल्हा परिषदला जमा केलेली आहे. जिल्हा परिषदला जमा करून त्याचा उपयोग काय? जर त्याला तुम्हाला सहानिशा करायची की ती मेंढकी आहे की चिमणी आहे, ती आहारामध्ये आढळली की टाकली गेली, आहार त्यांनी उघडलं की कोणी उघडून आहारामध्ये टाकलेली आहे, याचं जर पॅकेट तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हाच तुम्हाला त्याची माहिती होईल की नाही होईल. आज जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणतात की 24 तारखेला माझ्याकडे लेखी तक्रार आली, मी प्रसारमाध्यमामध्ये बघितलेलं आहे, 24 तारखेला माझ्याकडे लेखी तक्रार आली, आज 27 तारखे झालेली आहे. त्यांनी सुद्धा आपल्याकडे ते पॅकेट आणून जमा केलेलं आहे का? नाही, विभागाकडे ते पॅकेट जमा झालेलं नाही आहे. तर याचा अर्थ कुठेतरी असा आहे की काही लोक विनाकारण आहारामध्ये काहीतरी निघतंय म्हणून काही घोळ करतात आहे का? हस्तगत करू शकलो नाही तर याला आपण काय म्हणाल? कारण तिथे अंगणवाडी सेविका पण आहे, तिथे सरपंच पण आहे, गावामध्ये सुशिक्षित लोक पण आहेत. चला, त्या दिवशी रात्र झाली असेल, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, 24 तारखेला तक्रार आली, याचा अर्थ असा आहे की तिथे 22-23 तारखेची ती घटना असायला पाहिजे. 23 तारखेला आज 4 दिवस उठूनही संबंधित डिपार्टमेंट करेल, संबंधित डिपार्टमेंटने ती हस्तगत का नाही केली? पिशवी, पन्नी किंवा जे काय असेल ते पाकिट, मेंढकी, चिमणी, तर मग आपण याला कोणत्या दृष्टिकोनातून बघूया? मग तो दृष्टिकोन मला सांगता येणार नाही, परंतु मी जेव्हा फॅक्ट फाइंडिंग केले चौकशी करताना आणि पाकाशी चर्चा केली, सेविकेशी चर्चा केली, जे मला दिसून आलं त्या ठिकाणी त्यानुसार मी अब जिस पैकेट के कारण ये तूफान आया है वो पैकेट अभी तक संबंधित अधिकारियों तक पहुंचा ही नहीं. जिन अभिभावकों ने इसकी लिखित शिकायत जिला परिषद अध्यक्ष महोदया से की थी उन्होंने लैब टेस्टिंग के लिए खाद्य संबंधित विभाग को ये भेजा ही नहीं. तो आखिर उनका इरादा क्या है? चिड़िया या मेंढक जो भी है, क्या वो अकस्मात उस पैकेट में गए या पूरे होशो हवास में उसे जबरन डाला गया था? क्या प्रशासन इस मामले के वास्तविक दोषियों पर उचित कार्रवाई कर पाएगा? क्योंकि अब तक इस मामले का एक ही पहलू जनता के बीच आया है और कई प्रश्नों के उत्तर जानना अभी भी बाकी है. ऐसे ही खास खबरों के लिए देखते रहिए केसरी उजाला न्यूज़. सच का नया नाम.